राज्यात साधारण 60 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून 15 दिवस पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यात कांदा, सोयाबीन, द्राक्ष यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय बाजरी, ज्वारी, कापूसही आजचा गेला असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली आहे. ते संगमनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला आले होते. आता नुसतंच व्हेजिटेबल 3 वेळा औषध मारते दिवसात काहीतरी एक अर्धा आहे. एअर कुठं पाणी चमकत आहे बा. अजून जास्त तिकडं असं उतार आहे, तिकडं अजून जायच नाही. आणि हे जर पान हा तो येणार पण पुढचा सीजन वाटत. नेत्यांच्या पाठोपाठ आता शासकीय अधिकारी सुद्धा दौरे करत असून बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ, बोरबन या गावांना भेटी देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत विभागीय कृषी आयुक्त दिलीप झेंडे यासह जिल्ह्यातील अधिकारी वर्ग उपस्थित होता. राज्यात फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पंचनामे करण्याचं काम वेगाने सुरू असल्याची माहिती दिवसे यांनी दिली आहे. तर 48 लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला असून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच ज्यांचा विमा नाही त्यांना नैसर्गिक आपत्तीतून मदत करणार असल्याची माहिती दिवसे यांनी दिली आहे. माझ्या घरी पण सेम परिस्थिती. कसं ओळखताय घंटी सारखं? आणि गेले सातत्यपूर्वक गेले 8-10 दिवस पडलेल्या पावसामुळे 15 दिवस जवळजवळ खूप मोठं नुकसान आहे. म्हणजे पूर्ण राज्याचा विचार केला तर साधारणपणे आमचा प्राथमिक अंदाज 60 लाख हेक्टर पर्यंत हे नुकसान आहे. साधारण त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं सोयाबीनचं मोठं नुकसान आहे, कांद्याचं मोठं नुकसान आहे, द्राक्ष बागाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ज्वारी बाजरी हे नुकसान आहेच आहे, पण दोन्ही म्हणजे व्यापारी पिकं आणि आपली ही जी बाकीची पिकं आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला म्हणजे अगदी काढून ठेवलेला माल शेतातच पाऊस आल्यामुळे काढू नाही शकले. मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं नुकसान आहे. आपल्याकडे 40 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. कापसाचा सुद्धा पहिला जो तोडा आहे तो पूर्णपणे गेला आहे आणि त्यामुळं कधी नव्हे ते अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे. फळबागांमध्ये म्हणायला गेलं तर या संगमनेर किंवा जुन्नर या भागामध्ये शेतकऱ्यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक थोडंसं ज्यादा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव लवकर चांगला मिळावा म्हणून आगाप ज्यांनी छाटण्या केल्या होत्या सप्टेंबर 10 आणि 15 दरम्यान त्या भागात आता पूर्णपणे जवळजवळ गेलाच जमा आहेत. आणि नंतरच्या नेहमीप्रमाणे रुचसर आपल्या जे काही 10 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान 10 ऑक्टोबरच्या नंतर ह्याच्यासुद्धा एकूण जे पिकावर त्याचा परिणाम होईल आणि मातीमध्ये पाणी खूप असल्या कारणानं पुढची वाढ पण थोडीशी आता खुंटल्यातच जमा आहे. त्यामुळे हे खूप मोठं नुकसान आहे. राज्य शासनाने 2 दिवसापूर्वीच म्हणजे परवाच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचा एक आढावा बैठक घेतली होती. त्याच्यामध्ये याचा सगळा व्यापक विचार करून सर्वच पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गेले 4 दिवस संपूर्ण यंत्रणा म्हणजे महसूल असेल, कृषी विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, सर्वजण आता पंचनाम्याचं काम जोरात चालू आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही फार जागरूकपणे ज्या ज्या व्यक्तीने अर्ज केला त्या सर्वांचे आम्ही पंचनामे करतोय जेणेकरून जास्तीत जास्त विम्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. जो 48 लाख शेतकरी यांनी विमा योजनेत भाग घेतलाय वेगवेगळ्या पिकांकरता तो एक मोठा दिलासा मिळण्यासाठी देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीची कालच बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आज जवळजवळ सर्वच मंत्रिमंडळ सर्वच मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री स्वतः क्षेत्रीय भेटी देत आहेत. अकोल्याला होते मुख्यमंत्री महोदय, आज इतरही भागामध्ये फिरत आहेत. त्याच्यावर आता 1-2-3 दिवसांमध्ये साधारणपणे 7-8 तारखेपर्यंत सर्व पंचनाम्याचं काम पूर्ण होईल आणि पूर्ण व्यापक चित्र डोळ्यासमोर येईल. आजकाल DBT मुळे आपण डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा करतो. आमचा जो पंचनाम्याचा फॉर्मॅट किंवा एकूण फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये नावं आणि हे सर्व माहिती असते. त्यामुळे एकदा डिक्लेअर झालं की तात्काळ देण्याबाबत होऊन जाईल कारवाई.
प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर.